नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, महत्त्वाचे अपडेट बघा. दिवाळी थंडी मुक्कामी. जिल्ह्यात दरवर्षी निच्चांक तापमानाची नोंद होणाऱ्या निफाड तालुक्यात यंदा नोव्हेंबर महिन्यापासूनच गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. तालुक्यात दिवसेंदिवस थंडीचा जोर वाढत आहे. जिल्ह्यात दरवर्षी निच्चांक तापमानाची नोंद होणाऱ्या निफाड तालुक्यात यंदा नोव्हेंबर महिन्यापासूनच गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. तालुक्यात दिवसेंदिवस थंडीचा जोर वाढत असून गुरुवारी पारा 8.85 सेल्सिअसपर्यंत अंशापर्यंत आला आहे. त्यामुळे तालुक्यात गारठा वाढला आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याच्या दिशेने दरवर्षी बदल होत असतो. त्यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा थंडी लवकर सुरू झाल्याने निफाडकरांना थंडीमुळे ऐन दिवाळी थोडी भरली आहे. मागील वर्षी 12 नोव्हेंबर 2019 रोजी 20 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले गेले होते. 20 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले गेले होते तर यंदा गुरुवारी 12 नोव्हेंबर रोजी 8.5 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद तालुक्यातील कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रावरील हवामान विभागात झाली. दररोज किमान पाऱ्यात घसरण होत असल्याने निफाड, लासलगाव, ऊसाचा बेल्ट असलेल्या चांदोरी, सायकडा, कसबे, सुकिने या गावासह तालुक्यातील गोदागाठीची नावे गारठली आहेत. यावर्षी निफाड तालुक्यात पावसाचे प्रमाण चांगले होते. शिवाय परतीच्या पावसाचा मुक्कामी लांबल्याने यंदा थंडीचा तडाखा जोरदार राहील असा अंदाज होता. त्यानुसार नोव्हेंबरच्या मध्यंतर थंडीचा जोर वाढला. थंडीत दरवर्षी वाहणारे वारे हे दुबई, पाकिस्तान आणि जम्मू आणि काश्मीर येथे वाहतात. पण थंड वाऱ्याच्या दिशेत थंडीत दरवर्षी वाहणारे वारे हे दुबई, पाकिस्तान आणि जम्मू काश्मीर असे वाहतात. पण थंडे वाऱ्याच्या दिशेने दरवर्षी बदल होत आहे. त्यामुळे 2015 दुबई, पाकिस्तानमधील कराची, राजस्थान आणि उत्तराखंड अशी वाऱ्याची दिशा होती. तर 2018 आणि 2019 दुबई, पाकिस्तानमधील कराची, गुजरात, नाशिक, विदर्भ मार्गे कलकत्ता अशी दिशा होती. गेल्या वर्षी क्यार या चक्रीवादळामुळे थंडी उशिराने सुरू झाली होती. यंदा थंडी लवकर सुरू झाली आहे. श्रीलंकेत चक्रीवादळ निर्माण झाल्याने 2 दिवसानंतर ढगाळ वातावरण होतं. किमान तापमानात घट होती. थंडीपासून थोडासा दिलासा मिळणार आहे. तर 17, 18, 19 या तारखेला नाशिक जिल्ह्यात निफाड, नाशिक, सिन्नरसह काही भागात तुरळक ठिकाणी पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच 26 नोव्हेंबरपासून नाशिकसह राज्यात थंडीचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञाने पंजाब डक यांनी व्यक्त केला आहे. तर बघा मित्रांनो, दिवाळीत यंदा थंडीची मुक्कामी आहे. दरवर्षी निच्चांक तापमानाची नोंद होणाऱ्या निफाड तालुक्यात यंदा नोव्हेंबर महिन्यापासून गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. तालुक्यात दिवसेंदिवस थंडीचा जोर धरत आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आपले यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.